आज आपण सांडगी मिरच्या बनवणार आहोत. तर सांडगी मिरच्या म्हणजे या मिरच्या आपण भरून सुकवणार आहोत, त्याला सांडगी मिरच्या म्हणतात. तर आपण मिरच्या 1/2 किलो घेतलेल्या आहेत आणि हे भरण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1/2 टेबलस्पून मोहरी घेतली आहे भाजून त्याची पूड केली आहे, 1/2 टेबलस्पून जिरं घेतलं आहे हे पण भाजून त्याचं पूड केलेली आहे, 1/2 चमचा हळद लागणार आहे, मीठ 1/2 चमचा लागणार आहे 1/2 टेबलस्पून, हिंग 1 टेबलस्पून लागणार आहे, 2 टेबलस्पून मेथी पूड लागणार आहे आणि 1/2 कप धणे पूड लागणार आहे. हे आपण सगळं भाजून त्याची पूड केलेली आहे 1, 2, 3, 4 चारही जिन्नस. आता हे आपण सगळं एकत्र करणार आहोत आणि त्याच्यात दही जेवढं मावेल तेवढं त्याच्यात घालणार आहोत. 1/2 किलो आपण दही घेतलेलं आहे. आपण या मिरच्यांना ना एक चीर देणार आहोत, अशी चीर देऊन त्याच्या आपण बिया काढणार आहोत. मिरच्या सगळ्या साफ करून झाल्या ना की हात स्वच्छ साबणाने धुवायचे, कारण नाहीतर मग ना हात असे भगभगणार, चुरचुरायला लागणार. आता हे आपण सगळं मिक्स करणार आहोत. आपण यात थोडं थोडं दही मिक्स करणार आहोत. थोडं दही घेणार, एवढं आपण घट्ट घेणार आहोत आणि आपण 1/2 किलो जे दही घेतलं आहे ते आपण सगळं घालणार नाही आहोत, ते जेवढं लागणार आहे तेवढंच आपण दही वापरणार आहोत. हा मसाला तयार झाला आहे, आता मिरच्या भरायला घेऊया. आपण या मिरच्या पूर्ण गच्च भरणार आहोत. तास आपण असेच ठेवणार आहोत, म्हणजे त्या मिरच्या चांगल्या मुरणार आणि मुरल्यानंतर मग आपण उन्हात ठेवणार आहोत. ते सहसा आपण हे रात्रभर ठेवू शकतो, रात्रभर ठेवायचं आणि मग सकाळी ते आपण उन्हात ठेवू. धूळ बसू नये म्हणून आपण त्याच्यावरती असं पातळसा कपडा ठेवू. तीन दिवस कडक उन्हात ठेवल्यावर मिरच्याचा रंग हा असा दिसायला लागतो. 5 दिवस या मिरच्या कडक उन्हात सुकत ठेवल्या आणि त्याला एक असा राय मोहरीचा आणि मेथीचा असा खमंग असा वास यायला लागला की समजायचं पूर्णपणे त्या सुकल्यात मिरच्या. ते चांगलं तापलं की आपण एक एक मिरच्या त्याच्यात सोडणार आहोत. एक एक मिरची भाजून घेऊ. या मिरच्या आता खायला तयार झाल्या आहेत. या मिरच्या दही भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबर छान लागतात. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अम्माज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.